नमस्कार मी डॉक्टर अनुराधा हरकरे सायकोलॉजी संडेजमध्ये सगळ्यांचं स्वागत काही प्रसंगांमध्ये जसं रविवारी दुपारी कोणी झोपेचं खोबरं केलं किंवा रस्त्यावर गाडी चालवत असताना सिग्नल ग्रीन झाल्यावरही समोरची गाडी पुढे सरकली नाही किंवा आपण पात्र असताना आपल्याऐवजी दुसऱ्याला प्रमोशन मिळालं अशावेळी आपली काय रिॲक्शन असते या प्रश्नाचं बहुतेकांचं उत्तर राग येतो हे असतं राग येणं साहजिक आहे पण सगळ्यांना योग्य रीतीनं रागावणं जमत नाही राग या भावनेपासून ऋषी मुनी देव देखील सुटले नाही तिथे आपला काय निभाव ॲरिस्टॉटल या तत्त्ववेत्याने म्हटलं होतं की राग सगळ्यांनाच येतो पण योग्य व्यक्तीवर योग्य प्रमाणात योग्य वेळेला आणि योग्य कारणासाठी रागावणं सगळ्यांना जमत नाही आपल्या कामात कोणी इंटरफिअर केलं अन्याय केला अपमान केला शारीरिक मानसिक दुखवण्याचा प्रयत्न केला विश्वासघात केला उद्दिष्टांपासून आपल्याला रोखलं अशा अनेक प्रसंगांमध्ये आपण सगळ्यांनी कमी अधिक प्रमाणामध्ये राग ही भावना अनुभवलेली असे या व्यतिरिक्त कौटुंबिक वातावरण तणाव आर्थिक समज्या समस्या सामाजिक परिस्थिती ही कारणं देखील रागासाठी जबाबदार असतात खरं म्हणजे राग वाईटच असं नाही रागाचे परिणाम चांगले देखील असू शकतात उदाहरणार्थ जर परीक्षेत कमी मार्क मिळाले म्हणून तुमचा कोणी अपमान केला तर तुम्हाला येणारा राग अजून मेहनत करण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करतो जेणेकरून तुम्ही अजून चांगलं यश मिळवता तरीही राग ही धोकादायन धोकादायकच भावना आहे कारण तिचा संबंध संभाव्य हिंसेशी असतो पण जर आपण आपला राग इतरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरत असू आपली कोणाला भीती वाटत असेल आणि त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम होत असतील तर मग मात्र विचार करायला हवा राग उद्युक्त करणाऱ्या घटनांमुळे शरीरामध्ये तयार होणाऱ्या रसायनांचा तत्काळ होणारा प्रभाव हा केवळ सहा सेकंद राहतो म्हणजे एखाद्या घटनेमुळे आपल्याला खूप राग आला आहे आणि अगदी आपण तात्काळ म्हणजे सहा सेकंदाच्या आत जर प्रतिक्रिया दिली तर ती बहुतांश वेळेला योग्य नसेल कारण त्यावेळी विचार करणारा मेंदू बाजूला पडलेला असतो आणि आपलं वागणं रसायनांच्या प्रभावाखाली असतं जसं मुलाच्या हातून जर काचीचा पेला फुटला तर त्याचे वडील लक्ष कुठे रे गाढवा असं म्हणून एक फटका मुलाला देतात आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण लहान असताना जेव्हा आपल्याला राग यायचा तेव्हा वडीलधारी मंडळी आपल्याला एक ते दहा असे अंक का मोजायला लावायचे भावना भडकवणाऱ्या प्रसंगांमध्ये रागाच्या ज्या लाटा येतात त्यात रागाची येणारी दुसरी लाट ही पहिलीपेक्षा नेहमीच अधिक तीव्रतेची असते मग ज्याचं रूपांतर हातातल्या वस्तू फेकणं इतरांना किंवा स्वतःला हानी पोचवणं शाब्दिक शारीरिक इजा करणं यात होतं जसं दुकानात हट्ट करणाऱ्या मुलांमुळे आई आधीच रागवलेली असते मग नंतर त्यांचं किरकोळ भांडण जरी झालं तरी त्यांना अपाटे घालते अर्थात असं केल्याने क्षणभर बरं वाटत असेलही पण परिस्थितीत मात्र काहीच फरक पडत नाही उलट नाती बिघडतात आपलं आपली चिडके किंवा आतताई अशी प्रसिद्धी होते आणि त्या प्रसंगाच्या कटू आठवणी देखील तयार होतात मग या नाकावाच्या रागाला काही औषध आहे का अमेरिकेतील अलाबामा युनिव्हर्सिटीमधील डॉल्फ झिलमन यांनी राग या विषयावर बरंच संशोधन केलं आहे ते म्हणतात जेव्हा राग येतो तेव्हा पहिल्या विचारावरच नियंत्रण ठेवायला हवं कारण की नंतर येणारे विचार हे राग वाढवण्याचंच काम करतात आणि असं केल्याने त्या उत्तेजक परिस्थितीमध्ये आपल्याला कमीत कमी सहा सेकंदाचा ब्रेक मिळतो आणि व प्रतिक्रिया विचारपूर्वक दिली जाते तेव्हा आपण यानंतर थोड्या वेळाने बोलू असं म्हणू शकतो त्यांनी सांगितलेला दुसरा मार्ग म्हणजे शारी शरीरात होणाऱ्या बदलांकडे लक्ष देणं जसं घाम येणं शरीर थरथरणं श्वासगती वाढणं इत्यादी म्हणजे असे बदल जर आपल्या शरीरात होत असतील तर याचा अर्थ आपल्याला राग येतो आहे मग वेळी मन विचलित होईल असं काहीतरी करायला हवं पण सर्वच परिस्थितींमध्ये आपण सहा सेकंदांचा ब्रेक घेऊन शांत होऊ असं नाही कधीकधी बराच वेळ मनामध्ये राग राहतो मग अशा वेळी व्यायाम करणं फिरायला जाणं बागेत काम करणं संगीत ऐकणं दीर्घ श्वसन करणं किंवा त्या घटनेचा वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करणं असे उपाय आपल्याला शांत ठेवतात मानसशास्त्रज्ञ जॉन रिस्काइंड यांनी देखील एक मार्ग सुचवला आहे रागाचं स्पीडोमीटर कुरकुर नाराजी राग संताप स्पीडोमीटरच्या मदतीनं आपला राग हा असा किती वेगानं पुढे जातो आहे याकडे लक्ष देता येईल आणि मग विचारांवर आणि वागण्यावर वेळीच ब्रेक लावता येईल तुम्हाला जेव्हा राग येईल अशी घटना घडत असेल तर यापुढे हे स्पीडोमीटर डोळ्यापुढे आणायचं आणि आपली कुठली स्पीड आहे ते चेक करायचं मग आपल्याला आपल्या रागावर नियंत्रण मिळवणं सोपं जाईल पण दुसरी कोणी व्यक्ती जर आपल्यासोबत असं वागत असेल तर तर बहुतांश वेळेला आपण आपल्या म्हणजे मानवाच्या मूळ म्हणजे इव्होल्युश इव्होल्युशनरी प्रवृत्तीनुसार फाईट फ्लाईट किंवा फ्रीज अशी प्रतिक्रिया देतो म्हणजे मग एकतर आवाज तरी चढवतो किंवा ती परिस्थिती टाळतो किंवा गप्प बसतो पण या कुठल्याच पद्धतीने प्रश्न सुटत नाही इथे एक लक्षात घ्यायला पाहिजे की भावना विचार आणि कृती हे सारखं नाही आहे पण तरीही आपण त्याला सारखंच समजतो खरं पाहिलं तर एखाद्याने ओरडून बोलणं ही रागाची भावना पोचवण्यासाठी केलेली कृती आहे तेव्हा भावना विचार आणि कृती यातला फरक जर आपल्याला लक्षात आपला आपल्याला अप्ला, कळला तर दुसऱ्याचा देखील राग आपल्याला हाताळता येऊ शकेल पण आपण मात्र फक्त कृतीकडे लक्ष देतो आणि उत्तरादाखल आपणही ओरडतो किंवा ओरडू नको असं आपण ओरडूनच सांगतो त्यापेक्षा त्यावेळी तुला राग आलंय हे मला कळतंय पण काय का आलंय हे सांगशील का, का? आपण त्याबाबत बोलूया अशा पद्धतीने आपल्याला राग ही घटना हाताळता येईल या तुम्ही त्या व्यक्तीच्या भावनेला नाकारत नाही तर कृतीला नाकारता आहात त्या व्यक्तीच्या विरोधात न जाता त्यांचा मुद्दा समजून घेऊन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहात अशा अनेक युक्त्या वापरून आपण स्वतःच्या आणि काही प्रमाणात इतरांच्या रागावर नियंत्रण ठेवू शकतो पण इतके सगळे प्रकार करण्याऐवजी जर आपण आपला राग योग्य व्यक्ती योग्य प्रमाण योग्य वेळ आणि योग्य कारण यामध्ये बसतोय का ह्याचा जर विचार केला तरी देखील आपल्या नाकावरच्या रागाला नक्कीच औषध मिळेल पण हे सगळं कधी शक्य होईल जेव्हा आपण मान्य करू की रागाने स्वतःला आणि इतरांना शारीरिक मानसिक त्रास होतोय आणि म्हणून आपल्याला बदलण्याची आवश्यकता आहे फ्रेंड्स आजचा हा राग रंग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पटला असेल तर लाईक करा भेटूया पुढच्या रविवारी सायकोलॉजी संडेजमध्ये आणि हो हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद